लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा बायकोने पक्के ठरवून टाकले की कोणीही दरवाजा ठोठावला तरी दार उघडायचे नाही। सर्वात प्रथम नवरदेवाच्या आई बाबांनी दार ठोठावले, पण त्या दोघा ठरल्याप्रमाणे दार बंद राहिले। काही वेळाने नवरीच्या आई बाबांनी दार ठोठावले, पण दार बंदच। पण आज बायकोची घालमेल नवऱ्याला जाणवली। पानवलेल्या डोळ्यांनी तिने शेवटी दार उघडले आणि आपल्या आई बाबांना भेटलीच। त्यावेळेस नवरा काहीच बोलला नाही। काही वर्षे गेली, त्यांना दोन मुले झाली आणि तिसऱ्यांदा मुलगी झाली। मुलीच्या जन्माच्या वेळी सर्वांना बोलावून मोठी पार्टी दिली। पार्टी संपल्यावर बायकोने विचारले, मुलांच्या जन्माच्या वेळी आपण एवढी मोठी पार्टी नाही केली, मग मुलीसाठीच का? त्यावेळेस मुलीच्या वडिलांनी हसून उत्तर दिले, इथे एकच अपत्य असे आहे की जे आपल्यासाठी दार उघडेल। आज वाचनात आलेली छान कविता आपल्या समोर सादर करतो। कवितेचे कवी मात्र अज्ञात, या कवितेचे सर्व श्रेय त्यांनाच। मुलींनी मुलगी असण्याचा व ज्यांना मुलगी आहे त्यांनी गर्व बाळगायला पाहिजे अशी छान कविता। ओटी एक मुलगी जरूर असावी, सुंदर कविता। ओटी एक मुलगी जरूर असावी, थोडी कच्ची थोडी पक्की ओळी करून बाबाला घास भरवण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। रोज संध्याकाळी दमलास का रे बाबा आज, रोज संध्याकाळी दमलास का रे बाबा आज, असं म्हणण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी, लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। लगेच राग सोडून बाबाला मिठी मारण्यासाठी, लगेच राग सोडून बाबाला मिठी मारण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी, बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। रडू नको ना बाबा, रडू नको ना बाबा म्हणण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। मुलगी असून आईची माया देण्यासाठी, मुलगी असून आईची माया देण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। शाळेत सोडायला तूच ये असं बाबाजवळ हट्ट धरण्यासाठी, शाळेत सोडायला तूच ये असं बाबाजवळ हट्ट धरण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। आईपेक्षा मला बाबा आवडतो, आईपेक्षा मला बाबा आवडतो असं म्हणण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। उमेदीने तिचा मुद्दा बाबाला पटवून देण्यासाठी, उमेदीने तिचा मुद्दा बाबाला पटवून देण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। आई चिडल्यावर बाबाच्या मागे लपण्यासाठी, आई चिडल्यावर बाबाच्या मागे लपण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। बाबाला कन्यादानाचे सुख देण्यासाठी, बाबाला कन्यादानाचे सुख देण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। सासुराला जाताना बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी, सासुराला जाताना बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। पाडवा सणाला, पाडवा सणाला बाबाला भारी साडी मागण्यासाठी, पाडवा सणाला बाबाला भारी साडी मागण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। बाबाला बरं नाही म्हटल्यावर, बाबाला बरं नाही म्हटल्यावर धावत माहेर येण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। बाबाचे बाबा म्हणून जगणे सार्थक करण्यासाठी, बाबाचे बाबा म्हणून जगणे सार्थक करण्यासाठी ओटी एक मुलगी जरूर असावी। ओटी एक मुलगी जरूर असावी, लव यू बाबा म्हणणारी, आय लव यू बाबा म्हणणारी ओटी एक मुलगी जरूर असावी, ओटी एक मुलगी जरूर असावी।